नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक नितीन ज्ञानेश्वर पाकटकर संपादक रोखोक मावळ आजच्या आपल्या या कार्यक्रमामध्ये आजचे आपले प्रमुख पाहुणे म्हणजे जी एम ग्रीन हाऊसचे सर्वे सर्वा श्री गणेशजी म्हस्के सर्वप्रथम मी त्यांचं आपल्या स्टुडिओमध्ये सरश स्वागत करतो गणेशजी आपलं सरशा नमस्कार सर मित्रांनो खऱ्या अर्थाने आजची मुलाखत आपल्या पंचक्रोशीमधल्या म्हणजे आपल्या मावळ तालुक्यातील तरुणांना आणि विशेष करून ग्रामीण भागातल्या युवकांना एक वेगळी प्रेरणा देणारी ठरणार आहे त्याचं कारणही तसंच आहे की गणेशजींबद्दल सांगायचं म्हटलं तर मुंबईमध्ये एका सर्वसामान्य कुटुंबात एक मराठी कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला त्यांच्या परिवाराबद्दल सांगायचं म्हटलं तर त्यांचे वडील म्हणजे साधे एक नोकरदार व्यक्तिमत्व आणि घरामध्ये तसं त्यांचं कुटुंब मोठं कारण गणेशजी आणि त्यांना असणाऱ्या पाच बहिणी आणि कमावणारी व्यक्ती एकच म्हणजे आपल्या सर्वांनी जाणून घेतलं असेल की तशी त्याविषयी त्यांची आर्थिक परिस्थिती प्रतिकूलच आणि अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण घेतलं आणि त्यानंतर त्यांनी अनेक ठिकाणी नोकरी करायचा प्रयत्न केला परंतु या युवकाला पहिल्यापासून त्या मुंबईच्या ग्लॅमरस लाईफस्टाईलचं प्रचंड आकर्षण आणि आपल्या सर्वांना ज्ञात आहे की ही त्यांची जी उच्च स्वप्न होती ही मोठी स्वप्न होती त्यांच्या ग्लॅमरस लाईफस्टाईलची हे त्यांनाही चांगलं माहीत होतं की ही स्वप्न नोकरी करून आपली पूर्ण होणार नाही आणि त्याच्यामुळं त्यांनी प्रचंड एक मोठा असा निर्णय घेतला की आपण सुद्धा उद्योग व्यवसायामध्ये यायचं आणि तोच त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा एक क्षण आणि तो क्षण म्हणजे त्यांनी स्थापन केलेली जी एम ग्रीन हाऊसेस मित्रांनो कंपनी स्थापन केली तो क्षण सोपा नव्हता कारण त्या युवकाला खूप मोठा बॅकग्राऊंड नव्हता परिवाराचा किंवा खूप मोठं बॅकिंग नव्हतं किंवा या फिल्म मधला खूप मोठा कोणी गॉडफादर नव्हता आणि मगाशी मी जसं सांगितलं की घरून आर्थिक असं काही विशेष पाडबळ नव्हतं परंतु मला ते जिद्द होती पावलं पावली संघर्ष होता पण मी पाहिलेलं मोठं स्वप्न पूर्ण करायचं या जिद्दीने हा युवक या क्षेत्रामध्ये त्यांनी पदार्पण केलं आणि बघता बघता अगदी अल्पवादीतच आपल्या या पंचक्रोशीत नव्हे या जिल्ह्यात नव्हे राज्यात नव्हे तर आज संपूर्ण भारतभर आणि भारताबाहेर सुद्धा त्यांचे प्रोजेक्ट चालतात तर खरोखर आज या युवकाला आमच्या रोखटोकच्या व्यासपीठावर बोलून आज आम्हाला सुद्धा एक अभिमानाचा क्षण आहे मित्रांनो गणेशजींबद्दल खऱ्या अर्थाने सांगायचं म्हटलं तर शाळेमध्ये नेहमीच लास्ट बेंचर असणारा हा विद्यार्थी शाळेमध्ये नेहमीच लास्ट बेंचर असणारा हा विद्यार्थी आज ग्रीन हाऊसेसच्या व्यवसायातला मानाच्या प्रथम रांगेत बसणारा एक यशस्वी उद्योजक मानला जातो ही आर स्टार्टेड फ्रॉम झिरो ही आर स्टार्टेड फ्रॉम इज अ कॉर्पोरेट हिरो ही इज अ कॉर्पोरेट हिरो तर चला आज ह्या कॉर्पोरेट लेवलच्या एका यशस्वी उद्योजकाची आपण त्याच्याशीच रोखटोकपणे संवाद सुरू किया गणेशजी पुन्हा तुमचं सरच धन्यवाद फाकर सर आणि रोखटोक बावळचं मी खरंच मनापासून अभिनंदन करतो या चॅनलला की तुम्ही आज मावळातले तरुण उद्योजक राजकीय नेते असे बरेच चांगले चांगले चेहरे जे ज्ञात नाही आहेत लोकांना माहिती नाही आहेत असे चेहरे तुम्ही आज या रोकटोक मावळ चॅनेलच्या चॅनलकडनं आज तुम्ही सर्व जनतेसमोर आणलेत तर खरंच तुमचं एक खूप मोठं काम आहे मी तुम्हाला खरंच मनापासून धन्यवाद करतो आ... गणेशजी मला वाटतं की आज सर्वच युवक कारण का मला वाटतं की ह्या फील्डमधला म्हणजे तुमच्या ग्रीन हाऊसेस मधला हा दिस इज द फर्स्ट इंटरव्ह्यू आणि त्यामुळे बरेच तरुण उत्सुक आहेत की याच्यात जे तुम्ही उत्तुंग भरारी घेतलेली आहे ती जाणून घेण्यासाठी तर मला आज जाणून घ्यायचं की मी जसं मागाशी नमूद केलं की तुम्हाला विशेष अशी काही कौटुंबिक पार्श्वभूमी नव्हती वडील साधे नोकरदार बरोबर की नाही आणि घरात पाच बहिणी मी तसा परिवार सुद्धा मोठा होता तर मला आज तुमची थोडक्यात कौटुंबिक पार्श्वभूमी जाणून घ्यायची कौटुंबिक पार्श्वभूमी म्हटलं माझा जन्म मुंबईतला मला पाच बहिणी त्यानंतर सगळ्यात लहान मी आई वडील घरात फक्त वडील एकटेच कमावणारे होते ते सात रस्त्याला पिढीलाईट इंडस्ट्रीमध्ये जॉबला होते मी राहिला लालबागला सात रस्ता हे अंतर तसं बऱ्यापैकी जास्त आहे म्हणजे काटकसर किती करावी त्या माणसाने तर ते पैसे खर्च होतील बसेसचे किंवा काहीतरी रोज अप डाऊन करायचे चालत अरे खूप मोठा आमचं संगोपन चांगलं झालं पाहिजे काय कर झालं पाहिजे कसं झालं पाहिजे सगळं चांगलं झालं पाहिजे यासाठी त्यांनी पुरेपूर आईवडिलांनी दोघांनी माझ्या बहिणींनीही खूप मेहनत घेतली तेव्हा तर अशी संपूर्ण माझी एक कौटुंबिक हे आहे आईची माझी खूप मेहनत आहे याच्यात की आम्हाला सगळ्यांना सांभाळून घेणं आमच्याकडून बऱ्याच गोष्टी चांगल्या करून घेणं या अशा पद्धतीने एक छोटं कुटुंब सुखी कुटुंब असं मी मुंबईच्या एका छोट्या चाळीत राहायचो आणि त्या चाळीतनं मग नंतर आम्ही वडील रिटायर झाल्यानंतर आम्ही स्थलांतरित झालो आम्ही पुण्याला तळेगावला इथे आलो माझं गाव इथे शिवणे मावळ जवळच आहे त्यामुळे आम्ही इथे शिफ्ट झालो गणेशजी मला वाटतं की मी मागाशी जसं नमूद केलं की ह्या ग्रीन हाऊसेसच्या या व्यवसायामध्ये आधी तुम्ही बऱ्याच ठिकाणी नोकरी केली बरोबर तर तो, तो आज थोडासा प्रवास कारण का तो प्रवास सुद्धा, सुद्धा सोपा नव्हता खडतर होता बरोबर मला तो प्रवास आज जाणून घ्यायचा आहे सर मी ऍक्च्युली ॲज अ ऑफिस बॉय काम केलं ऑफिस बॉय म्हणून येस मी लोकांच्या गाड्या धुतलेल्या आहेत मी वर्तमान पेपर टाकलेले आहेत मी दुधाचे बॅग सकाळी टाकलेले आहेत मग असं वेरियस भरपूर म्हणजे मी नंतर मार्केटिंगचे जॉब केलेले आहेत इथून रोज पुण्याला अप डाउन करायचो नर्सरीमध्ये जॉब केलेला आहे तुम्ही एक आता तुम्ही हसाल अगदी बारबेड वायर तुम्हाला माहिती आहे आपण कंपाऊंड बार्बेड वायर बनवतो एक छोट्या वर्कशॉपमध्ये आक्रोडीला एक वर्कशॉप होतं मी इकडनं रोज घोरवाडीपर्यंत चालत जायचो घोरवाडीपासून आक्रोडीला उतरायचो आक्रोडी रेल्वे स्टेशनपासून वाल्लेकरवाडी इथे ती छोटी एक त्यांचं वर्कशॉप होतं तिथपर्यंत चालत जायचो तिथे ते काम करायचो आणि संध्याकाळी परत हा रिटर्नचा माझं जर्नी असायची ह्या अशा सगळ्या विविध प्रकारचे मी जॉब केलेत म्हणजे आज आम्ही एक जी बेसिकली तुम्ही आज तुमच्या ग्लॅमरस लाईफस्टाईल सडी तिथं फेमस आहे तरुणमध्ये बरं तर आज आम्ही ही jay, yala, hi, yodhi, mein, सर, जी तुमची ग्लॅमरस लाईफस्टाईल घ्या ही एवढी संघर्षमय पार्श्वभूमी आहे अगदी सर त्यात काहीच दुमत नाही इथे तळेगावातली बरीच जी जुनी मंडळी आहेत त्यांनाही आता समजा इथे इंटरव्ह्यू बघत असेल तर ते नक्कीच म्हणतील हा केलेलं आहे या सगळ्या गोष्टी मला वाटतं की नक्कीच मावळ तालुक्यातील आपल्या पंचक्रोशीमधल्या आणि विशेषतः मराठी तरुणी नक्कीच आदर्श घ्यावा की प्रत्येकाला आज त्यांचं यश दिसत असतं ते यशाच्या शिखरावरती असणार हे व्यक्तिमत्व दिसत असतं मग त्याच्या मागची पार्श्वभूमी केलेला संघर्ष नक्कीच या युवकांडनं ही प्रेरणा घेण्यासारखी आहे गणेशजी मला वाटतं की आता हा पण हा तुमचा जो नोकरीचा प्रवास पाहिला पाहिजे मग नक्की असा तो कोणता क्षण होता की ज्या वेळीस तुमच्या आयुष्याला एक कलाटणी मिळाली म्हणजे आय विल से इट वॉज अ टर्निंग पॉईंट इन युअर लाईफ बरोबर की तुम्ही व्यवसायात पदार्पण केलं असं म्हणजे कोणता क्षण होता आणि कसं झालं ते तुम् पदार्पण सर uh, तुम्हाला एक मी सांगतो जेव्हा मी जॉब करत होतो आणि जॉब करणारी माणसं तुम्हाला माहिती आहे सुट्टीचा दिवस म्हटले घरात लोळत पडले <laughs> असंच एक दिवाळी होती मे बी मी घरातच बसलो होतो साधारण किती सालची गोष्ट असली ही दोन हजार पाच किंवा सहा मे बी पाच सालची तर मी घरात बसलो होतो निवंत आणि uh, आनंद पिक्चर चालू होतं टी व्हीवरती त्यात एक सर डायलॉग आहे बघा राजेश कर्नाचं बाबू मशाय जिंदगी बडी होणी चाहिए लंबी नाही अक्षरशः त्या डायलॉगमध्ये खूप मोठा रस आहे की तुम्ही जे जगताय ना बरोबर आहे तुम्ही रोज आला दिवस घालवायचा आजचा दिवस उद्यावरती उद्याचा दिवस परवावरती पण तुम्ही काही मोठे होत नाही आहेत तुमच्यात बदल होत नाहीये रोज जॉब करून तुम्ही तेच करत असणार रोज जॉब उठायचं जॉबला जायचं पण ह्यातून तुम्हाला जे तुमची ग्रोथ आहे ती ग्रोथ होत नाही आहे त्या दिवशी ला मी ठरवलं ह्याच्यावरनं मी मी तुमच्या फेसबुकला कुठेतरी हे पाहिलंय तुमच्या प्रोफाईलला की लाईफ इज ग्रोथ मी ते नेहमी लिहितो लाईफ ते माझं थोडंसं ब्रीद वाक्य आहे दोन आहेत एक बॉन्ड टू विन यस बॉन्ड टू विन आणि एक लाईफ इज लाईफ इज ग्रोथ या दोन गोष्टी अशा आहेत तर त्यानंतर मग मी विचार करत गेलो की काहीतरी आपण करायचं मग भेटेल ते काम करायचं पण कोणाच्या अंडर नोकरी नाही करायची मग तेव्हा आपल्या इथे तळेगावात एम आय डी सीमध्ये बूम होतं ग्रीनहाऊस इरेक्टर्स आणि ग्रीनहाऊस भरपूर इरेक्शन्स वगैरे चालायचो तो मी तिकडे मग जाऊन छोटे मोठे जॉब्स घ्यायचो बऱ्याचपैकी असे इरेक्शनचे जॉब्स आणि प्लास्टिक फिटिंग असे लोकल लोकल लेबर घ्यायचो आणि तेव्हा का हजार दीड हजार रुपये दिवसाला मिळाले भरपूर मोठी गोष्ट होती त्यावेळेस त्यावेळेस मी अगदी जॉब शेवटचा जॉबला माझा पगार काहीतरी अडीच का पावणे तीन हजार रुपये होतं शेवटचं आणि स्टार्टिंग जॉब माझा होता साडे नऊशे रुपये जॉब मी सुरुवातीला साडे नऊशे वर सुरुवात वर सुरुवात आणि तो सोडला मी जॉब तेव्हा अडीच पावणे तीन हजार समथिंग काहीतरी पगार होता मला तेव्हा आणि त्या नंतर मी दिवसाला पाचशे रुपये हजार रुपये असे तेव्हा मला मिळायचे मग आनंदी होतो ते आनंद पिक्चर पाहून आयुष्यात अगदी आनंद पिक्चर गमतीचा भाग सोडला तर तो आनंद पिक्चर मधला तो डायलॉग दॅट वॉज अ टर्निंग पॉईंट असं म्हणते ते मोटिवेशन ते मोटिवेशन होत किंवा खरंच त्या डायलॉग मध्ये खूप चांगलं रस एक प्रेरणा देणार तो, तो डायलॉग होत मला वाटतं की नाही खऱ्या अर्थाने उद्योग व्यवसायामध्ये पदार्पण करत होते बरं जी एम ह्या कंपनीची स्थापना कधी केली तशी जीएम ग्रीन हाऊस कंपनीची स्थापना दोन हजार आठ दोन हजार नऊच्या फायनान्शियल इयरला सुरुवात केली मी त्याच्या वेळेस त्याच्या आधी मी काही कंपनी वगैरे माझी काही नव्हती पर्सनली काम घ्यायचो आणि त्या पद्धतीने काम प्रोफेशनली तुम्ही आता प्रोफेशनली दोन हजार आठ दोन हजार त्यात त्यातही एक छान हे आहे एक फॉरेनची कंपनी होती आता इंग्लिश तसं मी बऱ्यापैकी बोलतो तर ते फॉरेनर कंपनी होती आधी मला छोटे छोटे जॉब्स द्यायचे त्यानंतर त्यांनी एक प्रिसाईज ग्रीन हाऊस मला संपूर्ण अख्खं ग्रीन हाऊस तू कन्स्ट्रक्ट करून दे तो मोठा प्रोजेक्ट तो मोठा प्रोजेक्ट होता माझा तर ते मला तुम्ही करून द्या आणि मग मी ते इकडे जॉब केलं मला तुम्हाला विचारायचं आहे की आपण म्हणजे मी सुद्धा उल्लेख करतोय की जीएम ग्रीन हाऊस वगैरे नक्की तुमच्या कंपनीचं स्वरूप काय हे एक्झॅक्टली कळलं पाहिजे ना मला जीएम ग्रीन हाऊसिस म्हणजे ते माझं नाव होतं गणेश मस्के गणेश मीरा आणि गजानन महाराज अरे वा हे असं गजानन महाराज कृपा तर जी एम ग्रीनहाऊस म्हणजे माझी कंपनी आम्ही ग्रीनहाऊस स्ट्रक्चर्स बनवतो हो जे आता प्रोटेक्टेड कल्टिवेशन्स होतात की ज्यात आपण कार्नेशन गुलाब जे संपूर्ण आता जे पॉलिहाज म्हणतात पॉलिहाऊस म्हणतात ते ग्रीनहाऊस पॉलिहोज एकच आहे त्यानंतर फ्लोरिकल्चर इंडस्ट्री संपूर्ण आहे व्हेजिटेबल्स आहेत त्यानंतर तुम्ही जे आता हायड्रोफॉनिकली ग्रोन व्हेजिटेबल्स आहेत तर त्याही आम्ही आता सुरुवात केलेली आहे त्याची म्हणजे इरेक्शन करायचं काम टोटल इरेक्शन ऑल ओव्हर इंडिया करतो सर काम मी इंडियाच्या बाहेरही माझी प्रोजेक्ट चालू आहेत माझी नेपाळमध्ये एक फॅक्टरी सुद्धा आहे काठमांडूच्या अलीकडे म्हणजे आता तुमचे आपण त्या मुद्द्याकडे येऊया मला आता तुम्हाला विचारायचं की ठीक आहे चला आता तुम्ही कंपनी स्थापन केली बरं हो की नाही व्यवसायात प्रोफेशनली पदार्पण केलं पण नक्की हा कॉन्फिडन्स या मराठी तरुणाकडं कुठं कुठून आला माझा प्रश्न बरोबर आहे अगदी अगदी बरोबर आहे हा कॉन्फिडन्स आला काही सोपं ना नाही कॉन्फिडन्स दिला मुद्दा म्हणजे माझी बायको सगळ्यात माझी पाठराखण मला म्हणजे मी काही नव्हतो मी घाबरायचो की मी बिझनेस करेल तर बुडाल होतो काय होईल तिने मला सांगितलं अरे हुए और कितने अंदर जाईल <laughs> पहिल्यापासून आपण अजून किती आपण नुकसानच जाणार त्यामुळे तू कर होईल तू कर होईल त्यांनी नेहमीच तुम्हाला मोटिवेट अगदी अगदी नेहमी गणेशजी मला वाटतं की मला वाटतं की आता आपण ज्या मुद्द्यावरती बोलणार आहे हा मुद्दा सगळ्यात महत्वाचा आहे की ह्या सगळ्याचं सा मॅनेजमेंट हे आज आम्हाला तुमच्याकडनं ऐकून घ्यायचं आहे आणि अगदी पॉइंट वाईज मला ऐकून घ्यायचं की यातला पहिला सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे फायनान्स बरोबर की नाही सर आता प्रत्येक मराठी उद्योजक जर तुम्ही पाहत असाल तर ते नेहमीच म्हणतात की अरे माझ्याकडे पैसे नाही आहेत सगळ्या बिझनेस कसा करू बरोबर बर, बरोबर बरो मी तुम्हाला सांगतो मला कोणतं गॉडफादर नव्हतं मला कोणी पैसे पुरवले नाहीत मी आता जे काही आहे संपूर्ण ते मी क्लाइंटच्या पैशावरती चालू केलेला बिझनेस आहे तुम्हाला अगदी नवल वाटेल मी कोणतंही आता मी काम करताना ना तर त्याचा ॲडव्हान्स एक टेन पर्सेंट ॲडव्हान्स त्याच्यानंतर आमचं फाउंडेशन असतं फाउंडेशन करतो फिफ्टी पर्सेंट ॲडव्हान्स मटेरियल परचेस करून संपूर्ण इरेक्शन करायचं या अशा पद्धतीने मी तो फायनान्स गोळा केला आणि हळूहळू नंतर माझ्यावरती एकही लोन नाही आहे काही नाही काही नाही सर मी कोण कुठेही लोन घेतलं नाही आहे मी बिझनेस चालू केलं तो माझ्याकडे फक्त पस्तीस हजार रुपये होते फक्त पस्तीस हजार फक्त पस्तीस हजार रुपये सुरुवातीला सर काय केलं का का मी एक छोट ऑफिस घेतलं रेंट वरती एक लॅपटॉप घेतला बेळगाव दाबड्यामध्ये एक लॅपटॉप घेतला आणि ब्रोशर छापले माझ्या इंडिया इंडियामध्ये मा एक गोष्ट येते जो दिखत आहे वही बिकताय अरे बापरे जर मग तुम्ही अगर समोरचा माणूस तुम्हाला जर अगर दहा लाख रुपये देणार आहे बरोबर आहे तर दहा लाख रुपये देण्यामागे समोरचा माणूस किती परिपक्व आहे तो बिझनेस त्याला येतो का माहिती आहे का की मी उगा समोर कोणाला जाऊन बसलो शर्ट पॅन्ट घालून सर असं काम करतो तर त्याला माझ्या लॅपटॉपवर तुम्ही फोटोग्राफ दाखवायचे सर हे कामं केलेली आहेत प्रेझेंटेशन केल्याशिवाय तुम्हाला बिझनेस नाही मिळणार आणि ठीक आहे हा जरा फायनान्सचा भाग बरोबर नाही आणि आज तुम्ही जसं मगाशी नमूद केलं की आज आउट ऑफ इंडिया सुद्धा येस आणि बऱ्याचशा बाहेरच्या राज्यात सुद्धा तुमची कामं कंटिन्यू चालू असतात बरोबर एक एक माझ्यासारख्या सर्वसामान्य युवकाला असा प्रश्न पडतो की नक्की ही कामं मिळतात कशी माझा प्रश्न बरोबर कारण बाहेर राज्यात कामं घेताय आणि इव्हन आउट ऑफ इंडिया जर तुम्ही मागाशी नमूद केलं की नाव यू हॅव सेटअप अ इंडस्ट्री इन नेपाळ ऑल्सो बरोबर की नाही तर मग नक्की याचं मार्केटिंग कशा स्वरूपात असतं कारण हे सुद्धा आपल्या विशेषतः आपल्या पंचक्रोशीमधल्या तरुणांना कळलं पाहिजे बरोबर ना सर तुम्हाला जर वर्ल्ड वाईड बिझनेस करत असेल वर्ल्ड वाईड तुम्ही प्रत्येक कंट्रीजमध्ये किंवा प्रत्येक आज भारतामध्ये तरी प्रत्येक राज्यात ऑफिस काढून बसू शकत नाही इंटरनेट ते फिजिबल नाही फिजिबल नाही आहे इंटरनेट हा सगळ्यात मोठा जरी आहे माझी जर तुम्ही वेबसाईट जाऊन बघितली डब्ल्यू डब्ल्यू डॉट इंडियन पॉलिहज डॉट कॉम तर तुम्हाला कळेल की मी काय पद्धतीची बनवली आहे मी कशा पद्धतीने अप्रोच होतो एकदम ग्लोबल वेबसाईट आहे माझी तर त्या पद्धतीने मग लोकं ॲप्रोच होतात मेल्स पाठवतात होता, बऱ्याच इन्क्वायरीज देतात प्रोटेक्टाईल कल्टिवेशनसाठी तर त्या आम्ही डेव्हलप करतो आणि मुळात तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो की कोणतंही प्रोजेक्ट म्हणजे असं वाण्याच्या दुकानासारखं आमचं नाही आहे काम की एक रुपयाची तुरडाळ दहा रुपये दिले आणि ती तुरडाळ परत घेतली तर तसा बिझनेस नाही आहे माझा बिझनेस आज माझ्याकडे जर क्लाइंट आला तो डेव्हलप होता होतं मला एक वर्ष लागतं एवढे पेशन्स आम्ही ठेवून की त्याचं बँक लोन आहे त्याचं सबसिडीचं काम आहे या सगळ्या गोष्टी करण्यासाठी किमान एक अवधी लागतो एक वर्षांत ते कन्वर्ट होतं एक वर्षांत तू क्लाइंट कन्वर्ट होतो मला वाटतं की गणेशजी आज आपल्या पंचक्रोशीमधले जे तरुण आणि विशेषतः ग्रामीण भागातले समजा याच्यामध्ये ज्यांना पदार्पण करायचं आहे आणि जसं तुमच्यासारखे एक नेटवर्क इट शुड बी ऑल ओव्हर द वर्ल्ड असं एक नेटवर्क तयार करायचं त्यांच्यासाठी नक्की काय संदेश देणार तुम्ही आज या मार्केटिंगच्या विशेषतः फक्त मार्केटिंगच्या बाबतीत किंवा क्लाईंट्स कसे मिळवायचे बरोबर क्लाइंट कसे मिळवायचे हा तर तुम्हाला तुम्हाला मगाशी सांगितलं मग इंटरनेट हा खूप मोठा जरिया त्या गोष्टीचं तुम्ही इंटरनेट आज भरपूर प्रकारचे इंडिया मार्ट आहे त्यानंतर गो बिगो आहे त्यानंतर तुम्हाला अलिबाबा आहे असे भरपूर पोर्टल्स आहेत त्या पोर्टल्सवरती तुम्ही तुमचे प्रोडक्ट्स अपलोड करा तिथे तुम्ही दाखवा की काय आहे किंवा कसं आहे त्या पद्धतीने तुम्हाला तुम्ही मार्केटमध्ये तुम म्हणजे इंटरनेट म्हणजे माझं सर सॉरी माझं असं तरुण मुलांना एक म्हणणं आहे की तुम्ही कॉपी करू नका yes. सर्च समथिंग न्यू नाहीतर असं होतं की आपले ते एक सध्या एक मानसिकता असते मराठी माणसाची म्हणजे चहाची टपरी एका टाकली की शेजारी बरोबर चहावाला तिसरा चावाला ते चहाची टपरी एका टाकली ना तू दुधाची टपरी टाक तू त्याला दूध विक चहावाल्याला दोघांनी मिळून पैसे कमवा ते कोणाच्या पाठीवरती पाय देऊन वरती, वरती जायचं हे खरंच मराठी माणसांना सोडलं पाहिजे मला वाटतं अतिशय चांगला त्यांनी त्यांच्या फील्डमधला एक चांगला संदेश आपल्या तरुणांना द्यायचा तो, तो नक्कीच त्यांनी इम्प्लिमेंट कराव्या गणेशजी मला वाटतं की हा झाला मार्केटिंग आणि फायनान्सचा पार्ट बरोबर की नाही आता सगळ्यात महत्वाचं आहे प्रोजेक्ट मॅनेजमेंट बरं <laughs> इरेक्शन तर तुम्ही साधारण म्हणजे आता मला इरेक्शन आणि मॅनेजमेंट या दोघांवर तुम्ही थोडंसं विस्तृतपणे सांगा सर मॅनेजमेंट म्हणजे कसं आहे माझी कंपनीतले आता माझ्याकडे साधारण ऑन साईट लेबर करणारे जे वर्कर्स आहेत सगळे बंगालचे आहेत एकशे साठ लेबर आहेत आता किती लेबर आहेत एकशे साठ आणि स्टाफ स्टाफ माझं ऑफिसमध्ये नऊ जण आहेत आणि फॅक्टरीमध्ये एक पंधरा ते सोळा जण आहेत आत्ता तर हे संपूर्ण ही सगळे फॅक्टरी स्टाफ हे सगळं इथेच तळेगावत असतं हो बाकी ही एकशे साठ त्यांच्यावरती एक सुपरवायझर आठ आठ नऊ जणांची एक एक टीम असते मग आत्ता आजच्या मुवमेंटला माझं लांजामध्ये मा काम चालू आहे माझं धुळ्यामध्ये मा काम चालू आहे नाशिकमध्ये काम चालू आहे सायमलटेरिसली सायबल माझी एकदा कोविडच्या आधी एकाच महिन्यात सोळा साईट चालू होते अरे बापरे सगळं सायमल कसं मॅनेज करता मग सर तेवढे माझ्याकडे मी शिकवलेले माझे सुपरवायझर आहेत आहेत त्याच्यामुळे आणि व्हॉट्सअप वगैरे हे संपूर्ण आता जग पुढे गणेशजी मला सांगा की आता एखाद्या प्रोजेक्टला समजा एक एकरचं इरेक्शन असत बरोबर ना तर ह्याला काय साधन कालावधी लागतो आणि फक्त इरेक्शन पुरतच तुमचं काम आहे का त्याच्या पुढं त्याचा मेंटेनन्स वगैरे क्लाइंट जसं अप्रोच होतो जसं त्यांना फक्त पॉलिओ म्हणून द्यायचं असेल हाऊस म्हणून द्यायचं असेल तर आम्ही ग्रीनहाऊस म्हणून देतो एक एकर किती आ, किती एक एकरचा सा कालावधी हो साधारण इरेक्शन करायचं म्हटलं तर एक पस्तीस दिवसाचा कालावधी हो लागतो त्यात फाउंडेशन इरेक्शन प्लास्टिक फिटिंग शेड नेट्स वगैरे सगळ्या गोष्टी आहेत आणि त्याला कॉस्टिंग साधारण किती एक आता कॉस्टिंग साधारण एक एकरी आता अप्रॉक्स पस्तीस लाखाच्या फक्त शेड चा इरेक्शन पण समजा डिमांड असेल की बाबा याचं मेंटेन्स सुद्धा तुम्ही करावं हो, मग काही करतो सर एम सी करतो आम्ही मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट पण मला त्याच्यामध्ये एक मला प्रश्न पडला की मी तुमचा ज्यावेळेस हा सगळा अभ्यास करत असताना तुमच्या याचा की तुमचं ऑफिस आता हित आहे तळेगावला बरोबर तुमचा जो लेबर बेस आहे तो बरोबर की नाही आणि समजा उद्या नेपाळमध्ये तुमचं काम चालू आहे तिथं एखादा छोटासा मेंटेनन्सचा समजा इश्यू आला तर मग हे सगळं मॅनेज कसं करता तुम्ही ग्राउंड लेव्हलला हे कळलं पाहिजे लोकांना सर अगदी हे बघा ग्राहक हा देव असतो म्हणजे काम करून झालं त्यानंतर पैसे घेतले त्यानंतर तुम्हाला ग्राहक परत तुम्ही नाही गेलत तर ते तुम्हाला परत नेक्स्ट बिझनेस देणार नाही शेवटी गुडविलवर गुडविल असतं एक माउथ पब्लिसिटी असतं बरोबर आता माझा व्यवसाय असा आहे की मी टीव्ही चॅनल्सवरती ऍड देऊन मला बिझनेस नाही मिळणार मला शेतकऱ्यांबरोबर बसावं लागतं मी शेतकऱ्यांबरोबर असतो शेतकरी कसे असतात चावडीवर बसून सांगणार की नाही अरे मी याला काम दिलं होतं माउथ पब्लिसिटी माउथ पब्लिसिटी कशी होते जर तुम्ही काम करून गेल्यानंतर पोस्ट सर्व्हिस कशी दॅट इज दॅट्स इम्पॉर्टन तुम्ही किती फास्ट देता किती लवकर अप्रोच होता कारण की पावसाळ्यात समजा प्लास्टिक फाटलं खाली त्याचं क्रॉप असतं जर माझा माणूस सेकंड डे तिथे नाही पोचल तर त्या खालच्या तेवढा एक चार मीटरच्या लाईन मधलं सगळं क्रॉप त्याचं एवढं स्ट्रॉंग मॅनेजमेंट तुमचं होतं सर करतो इकडनं नेपाळ इकडनं ने दिल्ली कुठे सर्व्हिस आहे सर्व्हिस आहे मला वाटतं की तुमचा हा थोडासा व्यावसायिक प्रवास करत असत जाणून घेत असताना रिडिंग द फ्युचर ऑफ इंडियन मार्केट हा कन्सेप्ट काय नक्की तर रीडिंग द फ्युचर आता तुम्ही सध्या बघत चालाल तर हवामान संपूर्ण बदललं आहे ग्लोबल वॉर्मिंग सगळीकडे आहे म कधी पाऊस पडतो आहे कधी थंडी वाजते कधी उन्हाळा आहे हे तुम्ही आता पहिल्यासारखं नव्हतं आपल्याकडे तीन महिने आपल्याकडे कंटिन्युअस पावसाळा होता तीन महिने उन्हाळा असायचा चार महिने हिवाळा असायचा असा आता इथे ऋतू राहिलं नाही त्यामुळे भारतीय मार्केटमध्ये आता प्रोटेक्टेड कल्टिवेशन म्हणजे hmm. छताखाली तुमचं प्रोडक्ट okay, हे सगळ्यात महत्वाचं आहे आत्ताच्या काळात त्याचा अॅटमॉस्फिअरचा त्यावरती परिणाम झाला नाही पाहिजे बाहेरच्या अॅटमॉस्फिअरचा काही संबंध नाही आपण आम्ही आतमध्ये त्या क्रॉपला लागणार त्या वेळेला लागणारं ऍटमॉस्फिअर आम्ही आतमध्ये क्रिएट करतो स्वतः आर्टिफिशियली नाही म्हणत तुम्ही आर्टिफिशियली म्हणता येईल पण आता त्याला थंड वातावरणावर असेल तर फॉगिंग सिस्टीम चालू करणे किंवा आतमध्ये कोणतेही कीटक आतमध्ये येत नाही जसे आता बाहेर ओपन क्रॉपला येतात ओपन क्रॉपला जेवढे नुकसान होतं पाऊस पडला अवेळी पाऊस पडला की नुकसान होतं तसं आमच्या या ग्री प्रोटेक्टेड कल्टिवेशनमध्ये होत नाही सर तुम्ही एक रोप लावलं त्या रोपाला पाच किलो फ्रूट येणार म्हणजे येणार या सगळ्या गोष्टी आहेत Uh, तर मला वाटतं की ह्या क्षेत्रातल्या बऱ्याच लोकांना ज्यावेळेस मी अप्रोच होत असतो त्यावेळेस असं जाणवतं की संपूर्ण देशामध्ये ह्या ग्रीन हाऊस पॉलिहच्या तळेगाव दाबाडीचं नाव संपूर्ण देशात आहे संपूर्ण देशात नाही सर कोण म्हणलं संपूर्ण देशात आहे अखंड एशियामध्ये नाव आहे स्वाख्यात जगात माहिती आहे तळेगाव दाबाडे काय बोलता मी खरंच तळेगाव कदाचित कोणाला माहिती नसेल किंवा काही नसेल कोणालाही ग्रीन हाऊस बांधायचं असेल हाऊस कन्स्ट्रक्शन करायचं असेल त्याच्या अंडर काही सर्व्हिसेस पाहिजे असेल पहिला फोन तळेगाव दाबाडेमधला कोणत्याही कंपनीला येतो बाहेर भरपूर करणारी आहेत तळेगाव दाबाडेचं नाव संपूर्ण एशिया संपूर्ण कंपनी नक्कीच मला वाटतं की आज या इंटरच्या माध्यमात आज कळलं मला की तळेगाव दाबाडेचा एक रहिवासी म्हणून एक अभिमान वाटला तुमच्याकडनं ऐकून की तळेगाव दाबाडेचं नाव संपूर्ण या क्षेत्रामध्ये संपूर्ण एशिया खंडाते बरोबर नाही गणेशजी मला वाटतं की कोणताही व्यवसाय म्हटलं की अडचणी हा त्याचा म्हणजे इट इज अ पार्ट ऑफ बिझनेस बरोबर तर तुमच्या ह्या व्यवसायाच्या अडचणी काय असतात नक्की त्यासुद्धा तरुणांना कळणं गरजेचं आहे ना आपण कोणत्याही बिझनेसमध्ये आपण फक्त याची एक म्हणजे जसं नाण्या दोन बाजू असतात बरोबर फक्त पॉझिटिव्ह बाजू बघत असतो पण त्याच्या अडचणीसुद्धा आम्हाला कळणं गरजेचं आहे आज सर कसं आहे बिझनेस करणं बरोबर ही एक सोपी गोष्ट आहे त्यात काहीच अवघड नाही तुम्ही बिझनेस करायचा करू शकता करता पण त्यात टिकून राहणं त्यातलं सातत्य ठेवणं ते खूप महत्त्वाचं आहे अडचणी म्हणाल तर अडचणी खूप असतात असंख्य अडचणी असतात म्हणजे आमचं स्टील बेस्ड बिझनेस आहे प्लास्टिक बेस्ड बिझनेस आहे ट्रान्सपोर्ट बेस्ड बिझनेस आहे ट्रान्सपोर्टचे तर आता रेट वाढले आहेत किंवा काय मागचे मी ऑर्डर्स घेतलेल्या त्या जी आय पाईपचे रेट्स तेव्हा कमी होते आता अचानक परत हाईप झालेत पासष्ट रुपयाचे रेट एक महिन्याभरात आता त्र्याण्णव रुपये किलोवरती आलं मग हे डिफरन्स क्लब करताना कुठेतरी अगदी नाकेनो येते तर हे करत असताना तर आपण जेव्हा कोट देतो काय करतो तेव्हा या सगळ्या संभाव्य गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत त्या आपण लक्षात ठेवूनच आम्ही पुढची वाटचाल आमची करत असतो म्हणजे एखादा प्रोजेक्ट आपल्याला मिळाला तर त्यावेळेस कोटेशन देण्याच्या वेळेस आपल्याला या सगळ्याच गोष्टी कन्सिडर अभ्यास करणं महत्वाचं नाही अभ्यास हा फार महत्वाचा महत्वाचा मार्केट अभ्यास खूप आहे मग मला सांगा याला थोडंसं अनुसरून तुम्हाला प्रश्न विचारतो की आता शेवटी कोणताही व्यवसाय म्हटला की त्याच्यामध्ये अपग्रेड हे जसं आज आमच्या क्षेत्रामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये ऑनलाईन आला आम्हाला त्याला अपग्रेड बर तर तुमच्या व्यवसायामध्ये सुद्धा आहे मग ह्या अपग्रेडेशनला फॉरेन टूर्स करतो ग्रेट खास म्हणजे अभ्यास दौऱ्या फक्त अभ्यास दौरे बाकी पलीकडे काही नाही युरोपला जाऊन आलो मी इस्तानबुल टर्की यात बहुतेक भरपूर ठिकाणी मी बघून आलो की तिथे एक्झिबिशन्स असतात आमचे फ्लोरिकल्चरचे एक्झिबिशन्स असतात पॉली रिलेटेड असतात प्रोटेक्टेड कल्टिव्हेशन आपण ज्याला म्हणतो याचे एक्झिबिशन्स असं तर तिकडे जाऊन ती लोक काय नवीन करत आहेत अजून काय ते आपल्याकडे आणून त्यांचे रेट जर हजार रुपये असतील तर तो, तो मी इथे दोनशे रुपयात कसा करेल तीनशे रुपयात कसा करेल आणि माझ्या शेतकऱ्याला त्याचा फायदा कसा होईल तेवढाच फायदा त्या ते प्रोडक्टने जेवढा होतो तेवढा आपल्या प्रोडक्टने होतो तर ह्याचा आर एन डी इथे करायचं आणि त्यानुसार आपण एक नवीन प्रोडक्ट इथे बनवू म्हणजे वेळोवेळी अपग्रेडेशनसाठी तुमचे फॉरेन टुल्स या होत असतात आणि त्याच्यातनं जे काही नवीन शिकता येईल ते तुम्ही शिकण्याचा प्रयत्न करतो कर आता त्यात तुम्ही म्हटलं तर हायड्रोफोनिक्स आहे विरहित शेती सॉइललेस आणि वॉटर फक्त पाण्यावरची शेती अगदी ते एन टी चॅनल्स आणि नवीन नवीन प्रकारचे रेसिडी फ्री आम्ही व्हेजिटेबल्स बनवतो तर त्याचे सेटअप्स आम्ही करतो तर या सगळ्या सेटअप्स आम्ही आता मी सगळं बाहेरनच बघून की याच तुमच्या याच्यामध्ये थोडंसं डिस्टर्ब करतो हायड्रो हायड्रोफॉनिक नक्की हा काय तुमच्याला सर विरहित शेती न्यूट्रियंट मॅनेजमेंट वरती केलेली शेती त्याला कोणतीही खत औषधं नसतं सध्या हे करताय आम्ही सध्या प्रोजेक्ट करतो आता माझा एक रिसेंट आम्ही प्रोजेक्ट केला न्यूट्रीफ्रेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नंतर महाराष्ट्राला सगळ्यात मोठा प्रोजेक्ट आहे तो काय थोडस अगदी सर बारा एकरचा प्रोजेक्ट आहे विविध प्रकारचे आम्ही तिथे भाजीपाला लावलेल्या आहेत लेट्यूज लावलेले आहेत त्याच्यानंतर स्ट्रॉबेरीज आहेत तिथे बेरीज आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या तर एकंदरीत संपूर्ण असं आम्ही ते हायड्रोपोनिक्स ग्रोन आणि रेसिडी फ्री असं एक बास्केट आम्ही मार्केटमध्ये देतो किंवा आता जे फाय स्टार हॉटेलला चालतं लेटिव्स आहेत त्याच्यानंतर चेरी टमॅटोज आहेत बेपस्टिक टमॅटोज त्यानंतर कुकुंबर सीडलेस कुकुंबर त्यात जॅपनीज कुकुंबर असे वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळ्या भाजीपाला आहेत जो पहिला इम्पोर्ट होत होता आता आपण भारतात उगवतो हा म्हणजे सुरुवातीला आपण बाहेरून होतो आता स्वतः आपण आपण आपला शेतकरी याच्यात सुद्धा तुम्ही आता आहे गणेशजी मला वाटतं की हे सगळं ऐकत असताना आज आम्हाला सगळ्यात महत्त्वाचं आम्ही ज्याच्यासाठी आतुरे की अतिशय म्हणजे स्टार्टिंग फ्रॉम झिरो मी बघाशी नमूद केलं होतं नाव यू आर अ हिरो ऑफ युअर पर्टिक्युलर फील्ड बरोबर की नाही तर ह्या हिरोचं रहस्य काय त्याच्या फील्डमधलं आम्हाला हे ऐकायचं आज शेवटी कोण कौन, कोणताही व्यक्ती हा त्याच्या फील्डमध्ये मध्ये वेळेस यशस्वी होत असतो त्या यशाचं काहीतरी रहस्य असतंच बरोबर आहे ना रहस्य सर तीन रहस्य आहेत कठीण मेहनत कठीण मेहनत आणि कठीण मेहनत या तीनच गोष्टी आहेत मी तुम्हाला सारख्या वाटतील तर सारख्यात कठीण मेहनत कठीण मेहनत कठीण मेहनत असं का म्हटलं मी कठीण मेहनत केल्याशिवाय कोणताही व्यवसाय चालत नाही तो जर फेल्युअरला गेला तरी तुम्ही त्याच्या जर मागे धावला त्याला सक्सेस केलं पाहिजे तुम्ही आणि ते तुमच्यावर असतं तुमच्यावर तु असतं जो व्यवसाय करतो जो तरुण व्यवसाय करतो त्या वरती असतं आहे की त्याने कितपत आपण त्या प्रोजेक्टला वेळ दिला पाहिजे त्या कामासाठी वेळ दिला पाहिजे ही कठीण मेहनतच आहे मग यशाचं गमक हे एकच आहे की मेहनतीशिवाय तुम्हाला पर्याय नाही मला वाटतं की नक्कीच या काढणं घेण्यासारखं एकच आहे की मी त्यांना प्रश्न विचारला होता की तुमच्या यशाचं रहस्य काय एखादा व्यक्ती खूप विस्तृतपणे सांगतो पण त्यांनी अगदी थोडक्यात सांगितलं की कठीण मेहनत कठीण मेहनत कठीण मेहनत थोडक्यात या व्यक्तीबद्दल सांगायचं म्हटलं तर ही इज अ मॅन ऑफ ॲक्शन रादर देन वर्ड्स बरोबर की नाही की शब्दांमध्ये व्यक्त होणारी नाही व्यक्ती प्रत्येक त्यांचं रहस्य यशाचं रहस्य म्हटलं तर इज अ ॲक्शन ऑफ इज अ मॅन ऑफ ॲक्शन मला वाटतं की आपण पाहत असतो की एखादा व्यक्ती ज्यावेळेस यशस्वी होत असतो त्याच्याबरोबर अनेक सहकारी असतात त्याचे नातेवाईक असतात त्याचे आईवडील असतात आणि ह्या सगळ्यांमध्ये एका व्यक्तीचं खूप मोठं त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन असतं आणि ती व्यक्ती म्हणजे त्यांची ते, लाईफ पार्टनर तर मला वाटतं की मी आज त्यांच्या वाईफला म्हणजे स्वतः स्वतःसुद्धा एक उद्योजिका आहे त्यांना मध्यंतरी नगरपालिकेनी सुद्धा तळेगाव नगर परिषदने सुद्धा त्यांना सन्मानित केलं होतं युवा उद्योजिका म्हणून तर मी आज इथं मीरा मॅडमला आपल्या या स्टुडिओमध्ये येण्यासाठी विनंती करतो मीरा मॅडम तर तुम्ही सुद्धा आमच्या स्टुडिओमध्ये आला तुमचं सुद्धा सरसे स्वागत मला वाटतं की मॅडम तुम्हाला पहिला प्रश्न की मला वाटतं की तुम्ही साक्षीदार आहात गणेशजींच्या त्या संघर्षमय प्रवासाचा बरोबर मला वाटतं की तुमचं लग्न झालं त्यावेळेस गणेशजी जॉब आणि मग त्या जॉबवरनं ते व्यवसाय शिफ्ट झाले सुरुवात सुरुवातीचा कोणता व्यवसाय हा लगेच पिकअप घेत नसतो बरोबर नाही पण मला वाटतं की त्या संघर्षातनं सुद्धा आज जे त्यांनी यशाचं ते शिखर त्यांच्या पर्टिक्युलर फील्डमध्ये गाठलेले आहेत तो सुद्धा तुम्ही त्यांचा प्रवास पाहिल्यावर घ्या तर हा सगळा अनुभव आम्हाला थोडक्यात सांगा तुम्ही तुमच्या भावना काय या याच्याबद्दल सर्वप्रथम मी रोकटोक मावळ आणि सर तुमचे आभार मानते की तुम्ही हे जे काही तुमचा कन्सेप्ट आहे तुम्ही जे उद्योजक आहेत त्यांचे असे इंटरव्ह्यूज घेता आणि तुमच्या ह्याच्यावरती अपडेट करता तर जे नवीन मुलं आहेत किंवा जे ग्रामीण भागातली मुलं आहेत तर त्यांच्यासाठी हे इन्स्पिरेशन बनेल कारण प्रत्येकजण जो सक्सेस बनतो ऑब्व्हियसली तो, तो खूप स्ट्रगल करून आलेला असतो आणि त्यामुळे त्यांना ते इन्स्पिरेशन मिळेल आणि तुमच्यामुळे ते त्यांच्यापर्यंत पोचते सो तुमचे खरंच खूप आभार आता प्रश्नाकडे वळूयात आमचं लग्न दोन हजार पाचमध्ये झालं तेव्हा आम हे जॉबच करत होते तर ह्यांना मी खूपच चांगलं ओळखते आणि खूप मेहनती आणि ह्यांचे विशेष पहिल्यापासूनच खूप मोठे मोठे बरं त्यांचा एक चांगला गुण म्हणजे की त्यांना जे पाहिजे असतं ते ते मिळवतातच आणि ग्लॅमरस लाईफचे जास्त अट्रॅक्शन एक्झॅक्टली exactly. तर जेव्हा ते जॉबही करत होते तेव्हाही ते तेवढेच लॅवियस लाईफ जगत होते आम्हालाही देत होते आणि आता तर म्हणजे वर्ड्स की मी काय ह्याच्यामध्ये म्हणजे माझं लाईफस्टाईल मुलांचं किंवा त्यांचं ते हे सगळं खूप खूप म्हणजे मेहनत काय असते ना हे गणेश कडनं शिकावं ग्रेट की एखादं काम आहे आणि खूप छोट्यापासून आम्ही सुरुवात केली जेव्हा आम्ही सुरुवात केली तसं ह्यांनी सांगितलंच की कुठलाही फायनान्स आमच्याकडे नव्हता किंवा यांना कोणाची हेल्प घेणं किंवा लोन हा प्रकार तर ह्यांना कधीच आवडत नाही लोन करणे कोणाकडनं हेल्प घेणे हे नाही आवडत जे करणार ते स्वतः मग ते किती पण कसं पण स्टार्ट होऊ दे सो ते आमचं चालू होतं आणि मी यांना म्हणजे ने, नेहमी म्हणायची की तुम्ही जॉब करण्यासाठी नाहीये तुमचं जे स्किल आहे किंवा जे, कि जे तुम्ही जेवढे हुशार आहात तर ते तुम्ही स्वतःचा सा बिझनेस चालू केलात ना तर त्याच्यामध्ये तुम्ही एकदम बुम करून जाल त्यांनी सांगितलं ते चुकीचं होतं की माय वाईफ माय मोटिवेशन बरोबर खरं खरं आहे की तुम्हीच मोटिवेशन होते आणि प्रत्येक बायकोनी खरं तर हेच करावं मोटिवेट केलं मोटिवेट करायला पाहिजे मग तू असं करशील तर असं होईल तसं नाही जो काही घरचा पार्ट असतो तो मी सांभाळते बाहेरचा जो पार्ट आहे ते ते, 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 ते ते सांभाळतात ऑब्विसली आपण त्यांना तेवढं फ्री देणार तेव्हाच तेवढं शांत डोक्याने काम करू शकतात आणि तेवढं ते माझं काम खूप छोटं होतं पण ह्यांचं मोठं होतं म्हणजे आमच्याकडे काहीही बॅकग्राऊंड नसताना कोणाची हेल्प नसताना त्यांनी ती सुरुवात केली पण प्रचंड मेहनत म्हणजे रात्री दीड दोन ला येऊन जेवायचं आणि परत सकाळी साडेचार पाच ला जायचं हे एवढंच आणि कसं होतं की आमचं न्यू न्यू मॅरिड होतो आम्ही तेव्हा तीच खरी वेळ असते की एकमेकांना वेळ देणं फिरणं ह्या गोष्टी करणं हे तेव्हा लव्ह मॅरेज होत एक्झॅक्टली त्यामुळे exactly. <laughs> <पुरो ना? laughs> खरं तर आमचं अंडरस्टँडिंग होतं पण त्यांनी इतकी इतकं काम केलं आणि मला माहिती होतं की हे शंभर टक्के सक्सेस होणार कारण ह्यांच्यासारखी मेहनत आणि हे इतके हुशार आहेत म्हणजे एक छोटा पार्ट सांगायचा सा, म्हटलं तर फॅक्टरीमध्ये आमच्या खूप सारे असे पाईप्स बरेचसे नटबोल्ट ह्या त्या गोष्टी पडलेल्या असतात पण फक्त ह्यांनी एक नजर टाकली तरी ह्यांना समजतं की ह्याच्यातनं काय पाईप गेला आहे किंवा कुठला नटबोल गायब आहे म्हणजे इतके ते हुशार आहेत सो so, ते त्यामुळे ते आज इथपर्यंत आहेत आणि स्ट्रगल वगैरे असं काही कधी झालं नाही कारण म्हणजे जरी ते जॉब करत होते मी म्हणाले जसं की तरी त्यांनी तेव्हाही माझ्या सगळ्या विशेष कम्प्लीट केल्या आणि आता तर म्हणजे मी न मागताच सगळ्या गोष्टी मला मिळतात आज नक्कीच एका वाक्यात काय uh, एक, uh, भावना आहे म्हणजे ॲट दिस स्टेज म्हणजे यशाच्या शिखरावर असताना एक त्यांची धर्मपत्नी म्हणून काय भावना मॅडम तुमच्या भावना आता असं एक वर्डमध्ये नाही सांगतायत पण खरंच म्हणजे मी एकच लाईन बोलेल गणेश म्हस्के हे फक्त नाव नाहीये तो ब्रँड आहे मला वाटत की खऱ्या अर्थाने आज म्हणजे एखादी धर्मपत्नी ज्यावेळेस आपल्या पतीचा तो संघर्ष पाहत असते आणि त्या संघर्षातनं ज्यावेळेस यशाच्या शिखरावरती ते व्यक्तिमत्व जातं त्यावेळेस एका धर्मपत्नीच्या भावना नक्कीच जाणून घेणं गरजेचं असतं कारण प्रत्येक आयुष्याच्या टप्प्यावरती तीच खऱ्या अर्थाने त्यांना पाठिंबा देणारी असती मोटिवेट करणारी असती आणि मला वाटतं की याचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे मीरा मॅडम आहेत uh, मॅडमने आता एक खूप छान सांगितलं की गणेश म्हस्के फक्त नाव नसून हे एक ब्रँड आहे बरोबर की नाही मला वाटतं की ही थोडीशी फिल्मी मला जरा आपली uh, फिल्मी इंटरव्ह्यू वाटल्या ती तुमची लाईफस्टाईल पण एकदम मला वाटतं थोडस फिल्मी स्टाईलच आहे असो uh, मजेचा गमतीचा भाग सोडला तर uh, मला वाटतं की uh, मॅडम तुमचं सुद्धा आज uh, मला वाटतं की मध्यंतरी आम्ही पाहिलं की तुम्हाला सुद्धा एक युवा उद्योजिका म्हणून तुम्हाला सुद्धा तळेगाव दाभळी नगर परिषदेकडनं सन्मानित करण्यात आलं त्याबद्दल सुद्धा तर्फे तुमचं अभिनंदन आणि मला वाटतं की आता आपण रॅपिड राऊंडकडे जाण्यापूर्वी गणेशजी मला वाटतं की आता हा सगळं संघर्ष तर सर्वांनी पाहिला बरोबर की नाही पण ह्या संघर्ष करत असताना असे बरेचसे व्यक्तिमत्व असतात आपल्या आयुष्यामध्ये बरेच नातेवाईक असतात बरेच सहकारी असतात आपले आई वडील असतात की हे एक व्यासपीठ असतं की त्यांचं ऋण व्यक्त करायचं मला वाटतं कारण का हा तुमचा पहिलाच इंटरव्ह्यू असेल वगैरे केलं आहे तर आज या माध्यमातनं अशा कोणाचा तुम्हाला ऋण व्यक्त करायचं आहे सगळेच माझे आई वडील आहेत खूप कष्टाळू खूप मेहनती माझ्या पाच बहिणी माझे सगळे भाचे जे माझ्यावरती जीवापाड प्रेम करतात त्यानंतर माझा मित्रपरिवार म्हणजे मित्र असावेत ना तर माझे जे मित्र आहेत म्हणजे काही आता मी नावं घेत नाही सगळ्यांची जे इंटरव्ह्यू बघतील त्यांना किंवा कोणाबद्दल बोलतो तर माणसाने तसे मित्र नेहमी जवळ करावेत अत्यंत हरवडणारी प्रत्येक गोष्टीला खांद्याला खांदा देऊन मदत करणारी अशी माझे सगळे मित्र आहेत आणि सगळ्यांचेच आभार मानतो मी या चॅनलद्वारे हे सगळी जर तर आहेत आणि बट ऑफ गोस माझी बायको सगळ्यांनी खूप मदत केली खूप जीव लावला आणि सपोर्ट सगळ्यात महत्त्वाचा आहे तो सपोर्ट सगळ्यांनी सगरे या सगळ्यांनी केलं गणेशजी मला वाटतं की आ, आज सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे आपल्या विशेषतः आपल्या तरुणांना संदेश की जे व्यवसायामध्ये पदार्पण करू इच्छितात एक गोष्ट सांगतो तुम्हाला सक्सेस नेवर कम्स विदाऊट एक्सपिरियन्स अँड एक्सपिरियन्स नेव्हर कम्स विदाऊट फेल्युअर फेल्युअर इज अ फर्स्ट स्टेप ऑफ युअर सक्सेस मग कधीही घाबरू नका तरुणांना मला खरंच सांगायचं आहे की कोणताही बिझनेस करताना तो छोटा असेल मोठा असेल तो त्यामध्ये तुम्ही हे नका करू की हा छोटा आहे हा मोठा बिझनेस आहे की छोटा आहे त्यात अपयश हे आलं तर ती पचवायची तयारी ठेवा ते पचवल्यानंतर तो तुमचा एक एक्सपिरियन्स बनतो ते अपयश आणि असे असंख्य एक्सपिरियन्स एकत्र जेव्हा येतात तेव्हा माणूस सक्सेस होतो मला वाटतं की अतिशय इफेक्टिव्ह असा संदेश आणि मोटिवेटिंग संदेश गणेशजींनी आपल्याला या माध्यमातून आहे गणेशजी मला वाटतं की ह्या व्यवसायात तुम्ही जी उत्तुंग भरारी घेतली बरोबर त्याची दखल सुद्धा बऱ्याच संस्थांनी घेतली okay. आणि त्याचं एक उत्तर म्हणून तुम्हाला त्यांनी बऱ्याच ठिकाणी सन्मानित करण्यात पुरस्कार की ज्यांना सन्मानित सर uh, एक क्वालिटी इंटरनॅशनल एर अवॉर्ड आहे जो मला मिळाला होता एक नेटाफिल्म एस बी यू नेटबिट अवॉर्ड मला भेटला होता हायर सेलर ऑटोमेशन युनिट इन इंडिया त्याचा एक अवॉर्ड मिळाला होता त्यानंतर स्टडी प्लसचा एक सन्मानित केलं होतं मला मुद्दा आला आपलं बिकम अ बिझनेसमॅन त्याच्यासाठी मला एक तो एक अवॉर्ड मिळाला होता त्यानंतर सध्याच मला एक दोन चार चार एक दिवसापूर्वी बेस्ट अँटरप्रिनोर ऑफ द इयर हा अवॉर्ड दिलेला मिळाला असे असंख्य अवॉर्ड्स आहेत आणि तेच माझं एक मोटिवेशन आहे मला वाटतं की आज ज्या पुरस्कारांचं सरांकडनं ऐकलं की नक्कीच तळेगाव दाबाडीसाठी सुद्धा ही अभिमानाची गोष्ट आहे आणि मला वाटतं की ज्याची सर्वात आतुरतेने वाट वागतं ते असं रॅपिड रॅपिटाऊंडला आपण सुरुवात करूया मॅडम मला वाटतं तुम्हाला पहिला प्रश्न पुरस्करन् सर बरेच बिझी असतात बरोबर की नाही आणि मला वाटतं की आता कुठेतरी स्टेबल झाले पाहिजे फॅमिलीसाठी बरोबर की नाही तर अशा डेस्टिनेशन्स लाग ला बी नॅशनल इंटरनॅशनल एक म्हणजे महाबळेश्वर आणि दुसरं म्हणजे मालदीव महाबळेश्वर खूप मॅडम त्यांच्या व्यवसायाच्या दृष्टीने खूप सारे ऑप्शन्स ठेवले जर इकडे इथे तर मी महाबळेश्वर हेच नेहमी नाव घेईल आणि आउट ऑफ म्हटलं तर मग मालदीव सरांकडनं आश्वासन घ्यायचं रोकटोक पण आहे की ते नेणार आहे नेतील ते ऑब्व्हियसली नेतील उलट म्हणजे आमचं प्लॅन पण आहे तसं मला वाटतं की गणेशजी तुम्हाला पुढचा प्रश्न की शेवटी एक व्यावसायिक जरी असला तो किती बिझी असला बरोबर की नाही तरी सुद्धा त्याचे काही पर्सनल इंटरेस्ट असतात बरोबर की नाही तर मॅडमच्या दोन आवडते डिशेस की मॅडम जे स्वतः करतात दोन असं सांगता येणार सगळंच असं पर्टिक्युलरली मला सांगतो अगदी बिलकुल नाही दोन सांगा अतिशय सुंदर सुगरण आहे माहिती नॉनव्हेज व्हेज बनवू दे व्हेज बनवू दे मग मी असं सांगेल नॉनव्हेज डिश आणि व्हेज डिश दोन पर्टिक्युलर डिश ऐकायचे आहेत मटन आणि मटन खिमो मटन आणि मटन खिमटन रसू आणि मटन खिमो मला वाटतं की मॅडम तुम्हाला पुढचा दोन प्रश्न सरां बरोबर पाहिलेले दोन आवडते चित्रपट पाहिलेले हो सरां बरोबर पाहिलेले दोन आवडते चित्रपट अशी ही बनवा बनवी अशी हि बनव दुनियादारी दुनियादारी गणेश जी तुम्हाला पुढचा प्रश्न जसं मी मागाशी नमूद केलं की यू ऑलवेज ब्लव्ह ग्लॅमर असलाय बरोबर तर येणाऱ्या काळात दोन आवडत्या कार्स की ज्या तुमच्या ड्रीम कार्स आहेत एकच सर मर्सिडीज एस क्लस मर्सिडीज एस क्लस मॅडम तुम्हाला पुढचा प्रश्न मला वाटतं की आता सुरुवातीपासून तर एंडपर्यंत आपण सर्वांनीच सरांची खूप भरभरून बर स्तुती केली बरं की नाही एक धर्मपत्नीच असती की जे बोलू शकते व्यक्त होऊ शकते रे की सरांचा एक न आवडणारा गुण न आवडणारा गुण आता आम्हाला फक्त सांगायचं नो एक्सप्लेनेशन सरांचा न आवडणारा गुण हार्डवर्क करणं मस्ट आहे ज्या लेवलवरती ते आता आहेत तिथे हार्डवर्क शिवाय पर्याय नाही आणि ते एंड पर्यंत राहणार आहे तर एक गोष्ट फक्त मला नेहमी खटकते की जेवत असताना शांतपणे जेवावं तेव्हा मग कॉल्स घेऊ नयेत रिसिव्ह करू नये म्हणजे ते तो एक वेळ असतो जे Sir. Yes. <laughs> की जेव्हा एक ऍटलिस्ट दहा मिनिट तरी तुम्ही शांत राहा आणि शांतपणे जेवण करा तेव्हा घेऊ नका माझं फक्त एवढंच आहे आणि थोडं स्वतःला आराम द्या म्हणजे संडे आहे किंवा काही म्हणजे करतात थोडस थोडासा स्वतःला आराम घेतला पाहिजे जी मेहनत ते करतात त्याबद्दल वादच नाही पण मला त्यांच्या हेल्थची मग त्यामुळे भरपूर काळजी होती सर नक्कीच मला वाटतं की या गोष्टी तुम्ही ऐकल्या पाहिजे आणि शेवटचा प्रश्न सरांना सर आता शेवट शेवट पण मला वाटतं या इंटरव्ह्यूचा फिल्मी झाला पाहिजे <laughs> कॉर्पोरेट सेक्टर मधला एक आवडता डायलॉग मग कशी सांगितलं इंडिया मध्ये जो दिखतय वही बिकत मला वाटतं की अगदी हा डायलॉग आपल्या इंडियामध्ये तंतोतंत लागू होतो की जो दिखतय विकतय आणि मला वाटतं की गणेश जे असतील त्यांच्या धर्मपत्नी असतील त्यांनी जो आज हा वेळात वेळ काढून वेळ आपल्या या रोखोकसाठी दिला आणि विशेष करून गणेश सरांचे मी जास्तीत जास्त आभार व्यक्त करतो कारण खऱ्या अर्थाने ही आज ह्या सेक्टरमधली पहिला इंटरव्ह्यू आहे आणि नक्कीच येणाऱ्या काळात ह्या आपल्या पंचक्रोशीमध्ये हा इंटरव्ह्यू सगळ्यात जास्ती मोटिवेटिंग ठेवून ही सदिच्छा व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांचा निरोप घेतो धन्यवाद धन्यवाद